स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार श्रोते हो राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी चॅनल मध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचा हा आपला विशेष मुलाखत सत्र गौरव कार्यांचा गौरव व्यक्तिमत्वांचा एक विशेष मान्यवर आपल्याला या मुलाखतीसाठी लाभलेले आहेत. श्रोते हो, पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न पडला असेल की आपण ऑनलाईनच ही मीटिंग घेत आहोत, सगळे वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा मास्क या ठिकाणी का घातलेला आहे? तर हा एक जनजागृतीचा एक विषय आहे आणि तोच आम्ही या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. श्रोते हो, सध्या देशभरात आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये कोरोनाची जी परिस्थिती आहे ती महाभीषण झालेली आहे, महाभयंकर परिस्थिती झालेली आहे. अक्षरशः जे रुग्ण आहेत त्यांना बेडही उपलब्ध होत नाहीयेत, औषधांचा देखील खूप मोठा तुटवडा जाणवतो आहे. आणि अशा कंडिशनमध्ये आपण कोरोनापासून कशा पद्धतीने लांब राहू शकतो, तर हा फक्त मास्क घालून, हाच एक सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण शस्त्र म्हणत असतो ते आता आपल्या हातामध्ये आहे. आपण ज्यावेळेस घराच्या बाहेरही जाता त्यावेळेस सुद्धा आपण मास्क नक्की घाला. आणि आज आपल्या जे मान्यवर लाभलेले आहेत ते सुद्धा एक डॉक्टर दाम्पत्यच आहे आणि त्यांचं सुद्धा असंच सांगणं आहे की आपण जर मास्क घालत असाल तर आपण व्यवस्थित, म्हणजे आपलं नाक तोंड व्यवस्थित झाकलं जाईल अशा पद्धतीने आपण मास्क घाला. हीच नक्कीच मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि मी आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपली जनजागृती या ठिकाणी झालेली आहे. आता आपण नक्कीच मास्क काढून आपल्या पुढील मुलाखतीला याच्यामध्ये सुरुवात करूया. तर एक सगळ्यात महत्वाचं आता आपण या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे त्यांच्या संदर्भात तर आपण नक्की सुरुवात करणारच आहोत, पण मुळात सगळ्यात पहिले एक छानस असे कोट आहे जे काल जंग एक नावाचे सायकॅट्रिस्ट होते त्यांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला काल जंग संदर्भात सुद्धा सांगतो. ज्यावेळेस डॉक्टर दाम्पत्यांची मुलाखत घ्यायचं ठरवलं त्यावेळेस माझं एक पुस्तकाचं वाचन सुरू होतं आणि त्या वाचनामध्येच मला एक सुंदरसं असं एक कोट या ठिकाणी भेटलं ज्यामध्ये काल जंग असं सांगतात की मेडिसिन्स क्युअर डिसीजेस बट ओनली डॉक्टर्स कॅन क्युअर पेशंट्स. म्हणजेच काल जंग हे एक सायकॅट्रिस्ट होते आणि विशेषतः अनालिटिकल सायकोलॉजीचे त्यांनी सगळं निर्माण त्या ठिकाणी केलेलं होतं, त्याचे ते जनक असे मानले जातात. त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे अनालिटिकल सायकोलॉजी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मेडिसिन्स क्युअर डिसीजेस बट ओनली द डॉक्टर्स कॅन क्युअर द पेशंट्स. म्हणजेच औषधांची निर्मिती जरी मानवाने केलेली असेल तरी सुद्धा जे ज्याला आपण म्हणत असतो की जे डॉक्टर्स आहेत ते खऱ्या अर्थानं पेशंट्सला बरे करत असतात. याचं कारण असं की कोणत्या वेळेस ते औषध त्या व्यक्तीला द्यायचं आहे, किती प्रमाणात द्यायचं आहे हे तेच ठरवत असतात. आणि त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की डॉक्टरांची भूमिका किती महत्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. आणि असेच काही व्यक्तिमत्व आणि मुळात एक संघर्षमय प्रवास करणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. मी बोलतोय डॉक्टर मनीषा चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेबांचं स्वागत आहे आपलं. डॉक्टर, आपण आजच्या ह्या मुलाखत सत्राला आम्हाला वेळ दिलात आणि एक विशेष असे व्यक्तिमत्व आज आपण या ठिकाणी आहात, आपल्यासाठी नक्कीच एक दोन वाक्यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करेल आणि मग राजश्री ते आपलं स्वागत या ठिकाणी करतील. असं म्हणतात की जीवन के संघर्ष मे तुटा भी हूं और बिखरा भी हूं, ए जिंदगी तेरी ठोकरों से मैं निखरा भी हूं, मैं निखरा भी हूं. आणि असंच काही व्यक्तिमत्व आपले सुद्धा या ठिकाणी आहे. सौ डॉक्टर मनीषा चव्हाण आणि रवींद्र चव्हाण साहेबांचं या मुलाखत सत्रामध्ये गौरव कार्यांचा गौरव व्यक्तिमत्वांमध्ये मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. राजश्रीताई, आपल्याला देखील विनंती करतो की आपण या डॉक्टर दाम्पत्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपण पुढील मुलाखतीसाठी मग सुरुवात करूया. नमस्कार, मी सौ राजश्री गागरे, राजश्री अँड कुणाल या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वात प्रथम आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आणि आजचे जे विशेष व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहे डॉक्टर दाम्पत्य, सौ मनीषा चव्हाण मॅडम आणि राजेंद्र चव्हाण सरांचं मी खूप खूप स्वागत करते. आणि त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल, रवींद्र चव्हाण सॉरी, तर त्यांच्या कार्याबद्दल, सर्वांना संघर्षाबद्दल ऐकण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. मी कुणाला विनंती करेल की पुढील मुलाखतीस सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद राजश्रीताई. आमच्या प्रत्येक मुलाखत सत्राची सुरुवात ही मुळात राजश्रीताईंच्या शब्दसुमनांनी सुरुवात होत असते. अगदी प्रत्येक व्यक्तिमत्वांचं भरभरून असं कौतुक राजश्रीताई करत असतात.
आणि डॉक्टर दाम्पत्यांचं देखील त्यांनी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत सत्कार केलेला आहे, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यात पहिले मी सुरुवात करेल डॉक्टर मनीषा चव्हाण आपल्यापासून. मुळात आपला संघर्षमय प्रवास आपल्याला श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा होता आणि तेच सगळ्यात महत्वाचं आहे. माझा पहिला प्रश्न असेल की आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल आपण काय सांगाल. मुळात मी श्रोत्यांना अवगत करून देईल की डॉक्टर मनीषा चव्हाण MBBS आहेत आणि DMRE त्या पदवीधर आहेत आणि त्याच संदर्भात हा संघर्षमय प्रवास आपण कशा पद्धतीने केला. उच्च शिक्षण आपण या ठिकाणी प्राप्त केलेला आहे, तो प्राप्त करत असतानाच कशा पद्धतीचा संघर्ष आपल्याला करावा लागला त्या संदर्भात आपण काय सांगाल. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा रवींद्र चव्हाण, कार्यकारी संचालिका तनिष्का डायग्नॉस्टिक सेंटर. संघर्षमय प्रवास तसं म्हटलं तर खरंच खूप संघर्षमय होता आणि 12वी पर्यंत शिक्षणाचं एवढं काही वाटलं नाही, पण 12वी नंतर जेव्हा ऍडमिशन घेण्याची वेळ आली, MBBS ला नंबर लागणं खूप कठीण होतं तेव्हा. त्या काळात MBBS ला नंबर लागणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. 1998 साली माझा नंबर लागला MBBS च्या बॅचला, पण तो नंबर पण खूप कठीण परिस्थितीतून लागला की वडिलांची तेवढी परिस्थिती नव्हती, मध्यमवर्गीय असल्यामुळं एवढे पैसे भरून नंबर लावणं अवघड होतं, पण तरी पण देवावर विश्वास होता आणि आत्मविश्वास खूप होता स्वतःचा, त्यामुळं ते शक्य झालं आणि MBBS ला ऍडमिशन मिळालं. त्या दरम्यान पण खूप कठीण परिस्थितीतून मी MBBS पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर आफ्टर MBBS जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर मी एक मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब करत होते. मेडिकल ऑफिसरचा जॉब करताना मला खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं, म्हणजे राजकीय सामाजिक या सगळ्या गोष्टींमधून खूप वाईट प्रसंग पण आले होते. त्यातही तोंड देऊन मी मेडिकल ऑफिसरचा जॉब एक लेडीज असून सुद्धा 6 वर्ष केला, पण नंतर सतत ट्रान्सफर आणि ह्या गोष्टी होत असल्यामुळं माझ्या मिस्टरांनी आणि मी निर्णय घेतला की आता गव्हर्नमेंट जॉब करण्यापेक्षा काहीतरी वेगळं स्वतःच असं क्लिनिक चालू करायला पाहिजे. आणि मग आमच्या दोघांच्या निर्णयानंतर असं ठरलं की मी एक रेडिओलॉजिस्ट व्हावं आणि माझी ती इच्छा होती की मी रेडिओलॉजिस्ट व्हावं, पुढे शिक्षण व्हावं, पण अगोदर परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे ते शिक्षण तेव्हा झालं नाही. 6 वर्ष मेडिकल ऑफिसरचा जॉब केल्यानंतर शिक्षणाला संधी मिळाली पुढच्या, आणि माझ्या मिस्टरांनी माझ्या सासू सासऱ्यांनी माझं हे पुढचं शिक्षण करण्यासाठी खूप मोठी मदत केली मला, म्हणजे घरातलं सगळं बघून मी एक रेडिओलॉजिस्ट झाले. त्या दरम्यान माझ्या ऍडमिशन मध्ये मिस्टर अँड मिसेस साळुंके, कोमलताई साळुंके यांनी पण आम्हाला खूप मोठी मदत केली, म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे मला YCM हॉस्पिटलला रेडिओलॉजिस्टचं सीट मिळालं. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट होताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टींना मला सामोरं जावं लागलं, म्हणजे इथं मला फक्त प्रॅक्टिस होती, क्लिनिकल प्रॅक्टिस, पण जे एज्युकेशन म्हणजे लेक्चर वगैरे जे व्हायचे आमच्या मुंबईला व्हायचे, त्यामुळे मुंबईला जावं लागायचं. 6 महिन्यातून एक्झाम असायच्या, त्या एक्झाम देताना सुद्धा माझ्या सासऱ्यांनी मला खूप सहकार्य केले, ते दरवेळी माझ्या बरोबर असायचे आणि त्यांच्या या घरातल्या या सगळ्यांच्या सपोर्टमुळं मी माझे रेडिओलॉजिस्टचं शिक्षण पूर्ण करू शकले. महत्वाचं जे ताईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक जो त्यांचा प्रवास जो मुळात होता की ज्याला आपण म्हणू शकतो की आज जे MBBS DMRE त्यांचे एवढे पदवीधर आहेत, एवढं मोठं तनिष्क डायग्नोस्टिक सेंटरचं त्या कार्यकारी संचालिका आहेत, ती एवढं पर्यंत हे यश गाठणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये, याला देखील अनेक संघर्ष करावे लागले आणि तेच त्यांनी टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती मात करत हे यश मिळवलं आहे त्या संदर्भात सांगितलं, त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन आहे. कारण प्रत्यक्षात ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेसपासून मी डॉक्टर ताईंचं जे जो काही प्रवास आहे तो पाहत होतो, कशा पद्धतीने परिवाराकडनं त्यांना साथ मिळाली. कारण असं म्हणत असतात की कोणतंही कार्य हे कोणत्याही तुम्ही एकटे करू शकत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाची तरी साथ मिळावी लागते. जर तुम्ही एकाही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला समाजाचं त्या ठिकाणी योगदान मिळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला परिवारामध्ये तुम्ही राहून सुद्धा काहीतरी तुम्हाला नाव कमवायचं असेल, तुम्हाला परिवाराची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कशाने कशा तरी साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून परिवाराची साथ कशी मिळाली त्या संदर्भात मी डॉक्टर रवींद्र चव्हाण साहेबांना विचारेल की कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सहकार्य
केलं, कारण मुळात असं दिसतं की जी पूर्वीची अशी परंपरा होती की नवऱ्याने फक्त कमवावं आणि बायकोने घरी राहून ऍज अ हाऊस वाईफ तिने काम करावं अशी जी संकल्पना होती त्याला आपण मोडीत काढत आपण एक एक आदर्श घडवून दिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि काय प्रेरणा तुम्ही या ठिकाणी इतर पुरुषांना सुद्धा द्याल? नमस्कार, माझं नाव डॉक्टर रवींद्र चव्हाण, मी एक बीएमएस डॉक्टर आहे. माझं लग्न 2008 साली झालं, त्यावेळेस माझी मिसेस मनीषा ऍज अ मेडिकल ऑफिसर म्हणून जॉबला होती. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मेडिकल ऑफिसर आम्ही कंटिन्यू केलं एक 2-3 वर्ष, पण सारख्या सारख्या ट्रान्सफर होत राहिल्यामुळं गव्हर्नमेंटची जी पॉलिसी असते त्याच्यामुळं मग एक मुलगी झाली आम्हाला छोटी, त्या मुलीला घेऊन सांभाळून जॉब करणं हे खूपच कठीण झालं. मग आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की आता हे किती कधीपर्यंत थांबायचं, कुठेतरी हे स्टॉप व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही पीजी करण्याचा विचार केला. मग तिची आवडती ब्रँच होती रेडिओलॉजी, मग आम्ही पीजी ला ऍडमिशन घेतलं रेडिओलॉजीला. वायसीएमला आम्हाला ऍडमिशन मिळालं, त्याच्यामध्ये मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे कोमल मॅडम आणि अजय साळुंके सर यांचं सहकार्य लाभलं. त्याच्यानंतर त्यासोबत आमच्या घरच्या म्हणजे आई वडिलांनी आम्हाला सपोर्ट केला ड्युरिंग पीजी. तिचं रेडिओलॉजी ऍज अ रेडिओलॉजिस्ट ऍज अ हाऊसमॅन म्हणून वायसीएमला 3-4 दिवस कधी कधी नाईट शिफ्ट डे शिफ्ट असं कंटिन्युअस असायचं, पण तिने खूप मेहनत केली, ती मेहनती होती, हुशार होती, म्हणून मी ठरवलं की तिला सपोर्ट करायचा. म्हणजे मी ज्यावेळेस माझा पण पीजी करायची होती, पण आम्ही डिसिजन घेतले की मग दोघं पण ऍट अ टाइम पीजी नाही करू शकत, मग कोणीतरी एक जणांनी पीजी घेतलं, मग इनिशिएटिव्ह मी तिला दिलं. शेवटी म्हटलं तुला इच्छा आहे ना तर तू शिक, म्हणजे तिची इच्छा आहे ती एमबीबीएस होती, तिला पुढे करिअर तिचं फ्युचर ब्राईट होतं. माझं माझी ऑलरेडी ओपीडी होती, मी माझी सेट प्रॅक्टिस होती, मग ती सेट प्रॅक्टिस सोडून पीजी करायला जाण्यापेक्षा मेडिकल ऑफिसर जॉब सोडून पीजी करणं हे केव्हाही चांगलं राहील. मग तिने 3 वर्ष 2 वर्ष पीजी केलं. ड्युरिंग त्या पीजीच्या मध्ये मुंबईला लेक्चर्स अटेंड करा, एक्झाम्स द्या, याच्यासाठी माझ्या वडिलांनी मदत केली, कारण मला माझं ओपीडी सोडून जाता येत नव्हतं. वडील तिच्या सोबत राहायचे, एक्झामला याला जायचे, आणि आईने घरी मदत केली. ज्यावेळेस मुलगी छोटी होती, 1.5-2 वर्षाची मुलगी होती, आईने घरची सगळी जबाबदारी घेतली. आई घरात बघायची, मी बाहेर माझी ओपीडी बघायचो, वडील आणि ती तिचं पीजीचं एज्युकेशन करिक्युलम सगळं त्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं. आणि ह्या कठीण परिस्थितीतून मग नंतर तिने 1-1.5 वर्ष जॉब केला. पीजी कम्प्लिशन झाल्यानंतर डीवाय पाटीलला एक्सपिरियन्स साठी घेतला, त्यानंतर डॉक्टर मेघनाथ सरांकडे प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. मग नंतर आम्ही ठरवलं की आता ठीक आहे, आता तिचा एक्सपिरियन्स आहे, मला तिच्यावर कॉन्फिडन्स होता. मग आम्ही ठरवलं की आपलं सेंटर चालू करावं. मग त्या हिशोबाने आम्ही सर्चिंग मध्ये होते कुठं सेंटर टाकायचं काय, भोसरीबाईमध्ये आम्ही जागा बघितली. पण माझे नातेवाईक डॉक्टर धोंगडे सर आमचे, त्यांच्याशी चर्चा केली, आम्ही एक स्पॉट बघितला चाकणला, तिथं डॉक्टर विशाल खराबी म्हणून होते, त्यांचे आमचे मित्र होते. मग त्यांनी सजेस्ट केलं, आमच्या ज्या डॉक्टर्स ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मग चाकण एक असं त्यावेळेस डेव्हलपिंग एरिया होता, तिथं आम्हाला स्कोप होता. मग आम्ही ती जागा निवडली आणि तिथं आमचं ऍज अ तनिष्का डायग्नोस्टिक सेंटरचा पाया 27 जुलै 2015 रोजी आमचं सेंटर त्या ठिकाणी चालू झालं. त्यावेळेस बरीचशी आर्थिक अडचणी खूप आल्या त्याच्यामध्ये, मग आर्थिक अडचणी सांभाळता सांभाळता त्यासाठी आम्हाला आवडल्यांनी मदत केली, त्यानंतर माझे मित्र या सगळ्यांच्या मदतीने स्टेप बाय स्टेप आम्ही एक एक तिथं फॅसिलिटीज वाढवत दिलं. सुरुवातीला आम्ही फक्त सोनोग्राफी मशीन घेतली होती, पण नंतर 1 वर्षानंतर आम्ही त्याच्या आमच्या सुविधा वाढवल्या. त्याच्यामध्ये नंतर आम्ही एक्स रे मशीन घेतलं, त्यानंतर 1 वर्षानंतर मग आम्ही पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. या सगळ्याच्या या सर्व प्रवासामध्ये आम्हाला आमच्या घरच्यांची, आमच्या आई वडिलांची, आमच्या मित्रपरिवाराची, त्यानंतर आमचे चाकणचे जे डॉक्टर्स ग्रुप आहे आमचा त्यांची, त्यानंतर सामाजिक राजकीय क्षेत्रामधली बरीचशी मंडळी आहेत यांनी यांचं खूप खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळालं. आणि बेसिकली हे सगळं करत असताना जी व्यक्ती मेन लीड मध्ये आहे तिने एवढं कष्ट देऊन जर ती काम करते तर मग आपल्याला सपोर्ट करणं हाच एवढंच आम्हाला होतं. बाकी सगळं तर तिलाच करायचं होतं, म्हणजे ती हुशार होती, तिला इंटरेस्ट होता आणि ती करू शकत होती सगळं. आमचं काम फक्त सपोर्ट करायचं होतं, मग व्हाय वी नॉट, म्हणजे एवढंच काम आम्हाला करत होती, वी हॅव टू सपोर्ट हर, म्हणून आम्ही तेवढंच ठरलं की आपण आपल्या तिला सपोर्ट करायचं. आणि ती केलं डे वन पासून, आम्हाला कधीही तिथं ऍज अ पेशंट म्हणून किंवा ऍज अ डॉक्टर म्हणून तिथं कधी आम्हाला कमी पडलं नाही. डे वन पासून आमचं सोनोग्राफी सेंटरला रिस्पॉन्स येत गेला हळूहळू. चालू असताना सुद्धा बऱ्याचशा अडचणी येतात प्रत्येक, आता शेवटी क्लिनिक नवीन चालू करायचं म्हणलं काही काही थोड्याफार अडचणी येतातच, पण त्याच्यात असेच तुमच्यासारखे मित्रपरिवार लाभला, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मग त्याच्यातून आता 5.5 वर्षानंतर आता आमचं सेंटर 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आता ह्या कंडिशनला मी आता मागच्या 2 महिन्यापूर्वीच एक नवीन मशीन 4D, पहिले आमचं साधं सोनोग्राफी मशीन होतं 2D इको होतं,
टू डी सोनोग्राफी सेंटर होता. आता आम्ही 4D म्हणजे अपग्रेड केले आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही 4D सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब या सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये वाढवल्या. या सर्वांमध्ये सगळ्यात मेन रोल तर मनीषाचाच होता, कारण शी इज मेन लीडिंग रोल, तिचं सहकार्य होतं, ती करत होती. म्हणून आतापर्यंत जे काय म्हणतो, एका आपण जे पूर्वीचे म्हणे की एका सक्सेसफुल माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तर तसंच आहे की आमचं घर जेवढं सक्सेसफुल झालं ते तिच्यामुळे झालं, बिकॉज शी हॅज डन मच मोर. म्हणजे तिने जेवढं हार्डवर्क केलं त्याचा आज बेनिफिट तिला पण आहे आणि आम्हाला पण आहे. अगदी बरोबरच तुम्ही सांगितलं, म्हणजे आज एक आदर्श साहेब तुम्ही घालून या ठिकाणी दिलेला आहे. आपले ज्या मेन प्रमोटर आहेत मराठी युट्यूब चॅनल राजेश्री कुणाल टॉक्सच्या सौ राजेश्री ताई गागरे यांचं देखील ताईंसारखंच एक व्यक्तिमत्व आहे, आणि ताई आणि म्हणजे मनीषा मॅडम आणि राजेश्री ताई यांचं एक व्यक्तिमत्व नक्कीच सारखं आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे ताईंच्या घरामध्ये सुद्धा ताईंमुळेच अनेक गोष्टी त्या ठिकाणी संभव होऊ शकल्या, म्हणजे त्याही ठिकाणी साहेबांचं खूप मोठं त्यांना योगदान होतं. तसंच आजचे जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे त्याही मध्ये रवींद्र साहेबांचं देखील ताईंच्या मागे खंबीर पाठिंबा आपल्याला ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे मुळात असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीने, म्हणजेच जर एखादी व्यक्ती जर कार्यरत असेल कोणत्या याच्यामध्ये, जर त्याला सहकार्य 100% भेटलं तर तो कोणतंही यश या ठिकाणी गाठू शकतो. मी पुढे नक्कीच विनंती करेल आजींना की त्यांनी ह्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करावं, कारण डॉक्टर मनीषा यांचे सासूबाई आणि सासरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील फार मोठं योगदान याच्यामध्ये होतं. तर त्यांनी कशा पद्धतीने साथ दिली त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांना विचारूयात. मी त्यानंतर मग त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी राजश्री ताईंना नक्कीच विनंती करेल की आपण आपलं प्रश्न तयार ठेवावा, आपण देखील प्रश्न या ठिकाणी विचारणार आहात. माझ्या मताने आजींचा माईक म्यूट आहे, त्यांना अनम्यूट करायला लावा, आणि डॉक्टर तुम्ही तुमच्या मोबाईलचा माईक हा म्यूट ठेवा. मी आता आजींना नक्कीच प्रश्न विचारेल की कशा पद्धतीने आपण जो काळ होता त्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने सहकार्य केलं डॉक्टर मनीषा यांना त्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना सहकार्य केलं त्याबद्दल नक्कीच आपण मार्गदर्शन करा. तिने खूप जिद्द धरली होती, ती जिद्द बघूनच आम्हाला खूप म्हणजे खूप उत्सवाला, म्हणून आम्ही सगळ्या प्रकारे तिला सपोर्ट केला. ज्यावेळेस तिने शिक्षणासाठी ऍडमिशन घेतले त्यावेळेस मोठी मुलगी 1.5 वर्षाची होती, 1.5 वर्षाच्या मुलीला सुद्धा तिने माझ्याजवळ 3-4 दिवस ठेवून तिने वाशिमला ड्युटी पण केली आणि तिचं कॉलेज पण केलं. घरातलं सगळं सपोर्ट केला तिला. तिचा स्वभाव पण छान आहे, मुलाचा स्वभाव पण खूप छान आहे. त्यांचा स्वभाव चांगला असल्यामुळं आम्हाला पण सपोर्ट करायला काहीच वाटलं नाही त्यांना. अगदी बरोबर, आजींनी खूप या ठिकाणी त्यांचं कौतुक सुमन करतानाच खूप अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगितल्यात. मुळात स्वभाव हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्या स्वभावा संदर्भातच त्यांनी सांगितलेला आहे की दोघांचा स्वभाव अत्यंत महत्वाचा आहे. अनेक आपण पारिवारिक संघर्ष सुद्धा पाहत असतो, रोजचे आपण बातम्यांच्या माध्यमातून पारिवारिक संघर्षाचा खूप आपल्याला बऱ्याच वेळेस बातम्यात अशा दिसतात, पण आपल्या आजचे जे मान्यवर लाभलेले आहेत त्यांचं एक वेगळं आहे की त्यांनी एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची जे ओळ आहे त्याला एक साध्य केलेलं आहे की त्यांनी एकमेकांना सहकार्य केलं, कोणाच्या अडचणी असतील तर त्या अडचणी स्वतःवरती घेऊन त्यांनी एक मार्ग त्या ठिकाणी धरला आणि आज ते यशस्वी या ठिकाणी आहेत. त्याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन या ठिकाणी करेल. जो संघर्ष आपण केलाय त्या संदर्भात पुन्हा एकदा एक कौतुक सुमन म्हणून मी नक्कीच आपल्याला आपल्यासाठी करेल की जो मुस्कुरा रहा आहे राजश्रीताई, जर आपण या ठिकाणी ऐकत असाल आणि आपले श्रोते वर्ग या ठिकाणी ऐकत असाल तर नक्कीच आपल्याला शोभेल, म्हणजे राजश्रीताई असतील, मनीषा मॅडम असतील, यांच्या संघर्षाला शोभेल असंही वाक्य नक्कीच या ठिकाणी मी करतो. आणि ही शायरी खूप प्रसिद्ध आहे आणि त्या शायरीचाच मी या ठिकाणी नक्कीच उल्लेख करेल. जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाव में छाला होगा. बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो चलेगा जो जलेगा उसी दिए में तो उजाला होगा, उसी दिए में तो उजाला होगा. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला
संघर्षाचा सामना करावाच लागतो. जर व्यक्तीने संघर्ष केला, मनापासून जर संघर्ष केला, तर नक्कीच त्याच्या हातामध्ये यश हे नक्कीच असतं. माझा पुढील प्रश्न हा डॉक्टर मनीषा आपणासच असेल की एक डॉक्टरचे आयुष्य कसे असते मुळात, त्या संदर्भात सुद्धा आमच्या श्रोत्यांना जाणण्याची उत्सुकता आहे. त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करा. हॅलो, कुणा रिपीट कर ना जरा प्रश्न. माझ्या मताने आजींचा मोबाईलचा माईक बंद करा किंवा त्यांना माझा प्रश्न डॉक्टर आपल्याला होता की एका डॉक्टरचे आयुष्य कसे असते मुळात, किंवा आपला जो दिनचर्या असते त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल की कशा संदर्भात आपला पूर्ण दिवस असतो, त्या दिनचर्येमध्ये काय काय आपला त्रास होतो, किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला परिवारासोबत आपल्याला वेळ देता येतो का, त्या संदर्भात आपण काय सांगा. रुटीन तसं पाहिलं तर सकाळी 5 वाजल्यापासूनच आमचा दिवस चालू होतो. सकाळी 5 वाजता उठून मी माझे मिस्टर आम्ही सगळे एक्झरसाईजला प्राधान्य देतो पहिले, कारण आपली हेल्थ चांगली असेल तर आपण पुढचं आयुष्य चांगलं जगू शकतो. त्यामुळे आम्ही 1.5 ते 2 तास आमच्या हेल्थसाठी एक्झरसाईज वगैरे करतो. त्यानंतर आमचं रुटीन चालू होतं, मग घरातलं सगळं आवरून मुलांचं नाश्ता चहा त्यांचं सगळं आवरून मगच मला जावं लागतं. आणि मग तिथे गेल्यावर पण माझा दिवसभर पेशंट मध्ये वेळ जातो. घरी आल्यानंतर मला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझी ओपीडी असते. तेवढा वेळ माझा पेशंट मध्ये कसा निघून जातो हे मलाही कळत नाही. आणि मग घरी आल्यानंतर किती थकलं तरी पण मुलांचे चेहरे बघून परत तेवढाच उत्साह येतो. आणि त्यांच्यासाठी पण संध्याकाळी वेळ द्यायला काहीच वाटत नाही. संध्याकाळी त्यांना घेऊन मग त्यांचा अभ्यास म्हणा किंवा त्यांच्या काही हॉबीज म्हणा त्याच्यासाठी वेळ देता येतो. आणि अशा पद्धतीने मग माझा दिवस पूर्ण जातो, मला काही वाटत नाही. एक्झरसाईज केल्यामुळे मी पूर्ण दिवसभर फिट राहते, काहीच कंटाळा वगैरे येत नाही त्याच्यामुळे. तर जे आपण पाहिलं की अनेक डॉक्टर्स असे असतात की ज्यांनी पूर्ण पद्धतीने समर्पित केलेलं असतं आपल्या कार्यासाठी, आणि जसं डॉक्टर ताईंनी या ठिकाणी उल्लेख केला की पेशंटच्या सेवेमध्ये पूर्ण दिवस कधी निघून जातो या संदर्भात त्यांनाही कळत नाही, त्यामुळे दिवस अगदी छान पद्धतीने जातो. तर अगदी अभिनंदन आहे ताई, तुम्ही एक चांगल्या पद्धतीने समर्पित वृत्तीने तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात. पुढील आपला एक विशेष मुलाखत सत्राचा वेळ झालेली आहे. मी राजेशजी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्हिडिओ सुरू करायचा आहे, त्यांचा देखील याच्यामध्ये सहभाग असणार आहे. काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत, आणि ज्यांचा संबंध आपण काहीतरी डॉक्टर दाम्पत्य जे आपल्याला लाभलेले आहेत, जे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आहेत. तर मेडस्कॅपच्या रिपोर्टनुसार 82% डॉक्टर्स हे रिलेशनशिप म्हणजेच याच्यामध्ये असतात, म्हणजे एखादी व्यक्ती जर डॉक्टर असेल तर ते एका डॉक्टर व्यक्तीशीच लग्न करतात असं सुद्धा आहे, असं एक मेडस्कॅपचा रिपोर्ट सांगतो. आणि आजचे जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे त्यांचं सुद्धा त्याच माध्यमातून आहे. राजश्रीताई, हा जो मेडस्कॅपचा रिपोर्ट आहे हा आपल्या श्रोत्यांसाठी माहिती देण्यासाठी नक्कीच सांगेल की रिपोर्टनुसार 82% व्यक्ती हे तसे डॉक्टर्स रिलेशनशिप मध्ये असतात, आणि तेच आपल्याला याच्यामध्ये दिसतं आहे. आणि अगदी छानशी जोडी आज आपल्याला आपल्या मुलाखत सत्रासाठी लाभलेली आहे. तर आपलं याच्यावरती काय मत आहे की एक्झॅक्टली डॉक्टर्स जसे दाम्पत्य असतात तसं प्रत्येक क्षेत्रासाठी असायला हवं का, की म्हणजे एखादं इंजिनियर असेल तर त्यांनी इंजिनियर बायकोशीच लग्न करावं, किंवा मग वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, त्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन करा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा असं आढळतंय की डॉक्टर असेल तर डॉक्टर मुलगी असेल तर डॉक्टर मुलाशीच लग्न करते आणि ते एकमेकाला चांगले समजू शकतात. तर आता माझ्या स्वतःच्या बाबतीत मी तेच सांगेल की माझे मिस्टर इंजिनियर आहे आणि मी ही इंजिनियर आहे. तर मग एकमेकाला कौटुंबिक तर सोडा, पण व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकत्र काम करताना समजून घेताना खूप सोपं जातं. सेम फील्ड असेल तर मग बाकी
तर आपली अंडरस्टँडिंग असते आणि वैद्यकीय क्षेत्र तर जास्त एकत्रित काम करतात. आता साहेब आणि मी जरी इंजिनियर असलो तर आम्ही इंडिव्हिज्युअली दोन कंपन्यांमध्ये काम करतो स्वतःच्या, पण टेक्निकल लँग्वेज लवकर कळती इंजिनियर दाम्पत्य असेल. समजा शिक्षक असेल तर त्यांच्या बऱ्याच वेळा एकत्र एकाच शाळेमध्ये असतात, किंवा शिक्षक दाम्पत्यालाही व्यावसायिकपणे समजून घेण्यासाठी चांगली मदत होती. समजा एकत्रितपणे ट्युशन घेता येतात, किंवा विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारे समजू शकतात, किंवा नोट्स बद्दल डिस्कशन घरी बसल्या चांगलं होतं की उद्या काय आपल्याला आहे आणि काय शिकवायचंय मुलांना एक्झॅक्टली, तर तेही चांगलं डिस्कशन, एक हेल्दी डिस्कशन होतं नवरा बायकोमध्ये, प्रोफेशनल डिस्कशन. त्यासाठी सेम फील्ड असलं तर चांगलं आहे असं माझ्या दृष्टीने. आणि मी त्यापूर्वी एक डॉक्टर मनीषा आणि रवींद्र सरांना एक प्रश्न विचारल की त्यांचा व्हिडिओ ऑफ आहे का, व्हिडिओ ऑन करायला सांग जरा. नाही आहेत, त्यांचं ऑनच आहे व्हिडिओ. बोला तुम्ही, प्रश्न विचारा. आहे ना. हा, तर माझं असं म्हणणं आहे, आता जी सध्याची कोविडची परिस्थिती, गेल्या वर्षापासून आपण सर्वजण पाहतोय की कोविडची ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर या परिस्थितीचा वैद्यकीय क्षेत्रासाठी काय आव्हान म्हणता येईल तुमच्यासाठी? म्हणजे रुटीन तर तुमचं चालूच आहे तनिष्का लॅबोरेटरीच्या माध्यमातून, तर मगाशी मी तुमचं ऐकते संघर्षमय प्रवास, तुमच्या सासू सासऱ्यांनी चांगलं सांगितलं त्यांनी कशा प्रकारे मदत केली, किंवा अगदी लहान बाळांना सोडूनही मनीषताईंनी कामाला कुठेही गॅप दिलेला नाहीये मुलं लहान आहे कारण सांगून, कारण ज्या व्यक्तीला काम करायचं त्याला त्यांच्याकडे कारण नसतात, म्हणजे यांना करायचंच नाही त्यांच्याकडे कारण खूप असतात. तर मनीषाताईंच्या अनुभवावरून मलाही पटलं, कारण मी ही लहान मुलं असल्यापासून करते काम, म्हणजे करिअर ओरिएंटेड काम, तर ज्याला करायचंच आहे तो कसंही करतो. आणि छान तुम्ही आजी आणि आजोबा त्यांचा बॅकअप वापरलाय, त्याही सांगताय की तुमचा स्वभाव चांगला आहे त्यामुळे आम्हालाही मदत करताना त्यांच्या बरोबर काम करताना चांगलं वाटलं. तर मग आत्ताच्या ह्या परिस्थितीनुसार वैद्यकीय क्षेत्राला काय मोठं आव्हान आहे? तसं पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे ताई या क्षेत्रात, कारण कोरोनाची लढताना तुम्हालाही माहिती आहे की आम्ही पेशंटच्या जास्त जवळ असतो, त्यामुळे आम्हाला ते खूप काळजी घ्यावी लागते. तरी पण म्हणजे पहिल्यांदा स्टार्टला याची भीती वाटली की आपल्याला काही होऊ शकतं का, पण नंतर असं वाटलं की नाही, आपण जर डॉक्टर आहोत तर आपण त्याच्याशी घाबरून चालणार नाहीये, आपल्याला त्या ते आव्हान स्वीकारून आपल्याला पेशंटची सेवा करावीच लागणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा खूप टेन्शन आलं, पण आता काही वाटत नाहीये, आता कोरोनाशी जगण्याची सवय झालेली आहे. आणि आपण जर काही आपण जर नियम पाळले, म्हणजे मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा सॅनिटायझर वापरून आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवली आणि सगळ्या गोष्टींचं जर पालन केलं ना, तर कोरोना सारखं आव्हान आपण सहजपणे पार पाडू शकतो असं मला वाटतं. कोरोना जरी आला तरी त्याला घाबरून न जाता आपण सगळ्यांनी जर स्वतःची काळजी घेतली ना, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला असं वाटतं. खूप छान उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे राजेशीर ताई, आपण खूप छान प्रश्न या ठिकाणी विचारला. तुम्ही आमच्या सोबत राहाच, पण आपण ह्या मुलाखत सत्राचा एक दुसरा भागही प्रदर्शित करणार आहोत. वेळाअभावी आपण आजचा भाग या ठिकाणी थांबवूयात. आणि मी श्रोत्यांना देखील विनंती करतो की आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, याचा दुसरा भाग लवकरच आम्ही प्रदर्शित करणार आहोत. त्याच्यामध्ये देखील अनेक गमतीशीर प्रश्न आपण या डॉक्टर दाम्पत्यांना विचारून त्यांच्याही संघर्षमय प्रवासाबद्दल आपण माहिती घेऊयात. भाग एक मध्ये आपण त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतलं, भाग दोन ज्यावेळेस येईल त्या संदर्भात कोविड 19 जी परिस्थिती आहे त्या संदर्भात डॉक्टर दाम्पत्यांचं काय मत आहे आणि मुळात काय उपाययोजना करायला हव्यात त्या संदर्भात सुद्धा जाणून घेऊयात. आणि सगळ्यात विशेष आपल्याला यंदाही एक डॉक्टर दाम्पत्य लाभलेले आहे, त्यामुळे आपण त्यांनाही विचारणार आहोत रॅपिड फायर क्वेश्चन जो आपल्या सगळ्यांचा आवडता आहे, ज्यामध्ये आपण दोघांच्या आवड नावड संदर्भात विचारत असतो. म्हणजेच अगदी एक हेक्टिक शेड्यूल मधनं सुद्धा डॉक्टर म्हणजे साहेबांना ताईंबद्दल किती माहिती आहे या संदर्भात आपण विचारणार आहोत. तर ह्या मीटिंगला आपण या ठिकाणी जी मुलाखत आहे इथंच थांबूयात आणि पुढचा भाग टू आपण नक्कीच पहा, त्यासाठी लिंक सुद्धा आपल्याला मिळेल लवकरात लवकरच. आपण आता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, ही विनंती आपल्याला या ठिकाणी नक्कीच करेल. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद.